बॅटमॅन जरा हटके नंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागलेत आणि या चित्रपटात अगदी मोस्ट पॉप्युलर स्टारकास्ट एकत्र येणार आहे. टाइमपास 2 नंतर प्रियदर्शन जाधव कोणत्याही फीचर फिल्म मध्ये तितकासा दिसला नाही. नाटकाच्या रंगमंचावर आपण त्याला पाहिलं असेल आणि आता तो दिसेल ते कुंटेंच्या ह्या आगामी चित्रपटात, तेही डॅझलिंग दिवा सोनाली कुलकर्णी सोबत. सोनाली आणि प्रियदर्शन ही अशी एक फ्रेश जोडी या निमित्ताने पडद्यावर दिसेल. या फ्रेश जोडी व्यतिरिक्त स्मॉल स्क्रीनवर अगदी फेमस झालेली जोडी देखील इथे पाहायला मिळेल, ती म्हणजे ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी. जुळणे येती रेशीम गाठी या मालिकेमार्फत घराघरात पोहोचलेली ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे, ती 70 mm स्क्रीनवर. दिग्दर्शक प्रकाश कुंटे ह्याने कॉफी आणि बरच काही आणि अँड जरा हटके अशा चित्रपटातून काही वेगळे विषय अगदी वेगळ्या प्रकारे सादर केले आणि त्याचा हा आता नवीन चित्रपट येतोय जो मुंबई किंवा पुण्यात नाही तर कर्नाटक मधल्या हम्पी ह्या ऐतिहासिक स्थळावर शूट होणार आहे. त्यामुळे प्रकाशच्या ह्या चित्रपटात असेल नवा विषय, फ्रेश आणि पॉप्युलर जोड्या आणि नवीन लोकेशन. या चित्रपटाचं नाव मात्र लवकरच कळेल. शिवाय ह्या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि सोनाली कुलकर्णी ह्या दोघांची रोमॅन्टिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही जोडी पडद्यावर कशी वाटेल आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये.